मुंबईमध्ये फॅमिली प्लॅनिंगसाठी गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी कॉन्डमचा वापर दुप्पट झाल्याची बाबत उघडकीला आली आहे. गर्भनिरोधक गोळ्यांसोबतच महिलांच्या नसबंदीच्या प्रमाणात देखील घट झाली आहे. मुंबई उपनगरांमध्ये कॉन्डमचा वापर हा 8.9% तर 18% गेलेला आहे आणि हा वापर 11.7% वाढून 18.1% झालाय. तर गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचं प्रमाण 3.1% कमी होऊन 1.9% आलंय. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमधून ही बाब समोर आली आहे आणि देशातील एकूण 22 राज्यांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला आहे. We're gonna make it.